तिसरा उमेदवार, पुण्याच्या लोकसभा निवडणुकीत हमखास चर्चेत येणारा मुद्दा, पुणे हा पूर्वाश्रमीचा काँग्रेसचा बालेकिल्ला, पण 1991 पासून पुण्यातली लढाई काँग्रेस विरुद्ध भाजप अशी घासून व्हायला लागली. पुण्यात भाजप विरुद्ध काँग्रेस या लढाईत चुरस वाढायचं एक कारण असतं, तिसरा उमेदवार. कधी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, कधी बांधकाम व्यावसायिक DSK, कधी माजी आयुक्त अरुण भाटिया, कधी मनसेचे दीपक पायगुडे, तर मागच्या निवडणुकीत वंचितचे अनिल जाधव. पुण्यातला तिसरा उमेदवार हा कायम चर्चेतला चेहरा असतो. हा तिसरा उमेदवार चांगली मतं मिळवत असला तरी कधी विजयापर्यंत पोहोचलेला नाही, हाही इतिहास आहे. आता यंदाच्या निवडणुकांबद्दल बोलायचं झालं तर भाजपकडून मुरलीधर मोहोळ आहेत, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आहेत, आणि तिसरा उमेदवार म्हणून चर्चेत आहेत वसंत मोरे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वसंत मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र केला, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची, महाविकास आघाडीच्या पाठिंब्याची फिल्डिंग लावत असल्याची चर्चा झाली. पण काँग्रेसनं धंगेकरांचं नाव फायनल केलं आणि वसंत मोरे यांनी आपण अपक्ष लढण्यावर ठाम असल्याचं सांगितलं. थोडक्यात, यंदा पुण्यातले तिसरे उमेदवार वसंत मोरे असतील याची शक्यता वाढली. त्यानंतर दोन प्रश्न चर्चेत आले. वसंत मोरे पुण्यात डिसायडिंग फॅक्टर ठरणार की जायंट किलर? त्यांच्यामुळे शिरूर आणि बारामतीचं गणित कसं बदलणार? आणि या प्रश्नांची उत्तरं मिळतात तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तरामधून. वसंत मोरेंची ग्राउंडवरची ताकद किती? हेच उत्तर पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. वसंत मोरे हे पूर्वाश्रमीचे मनसे नेते आणि 3 टर्म नगरसेवक, कार्यक्षम नगरसेवक असा पुरस्कार मिळवणारे वसंत मोरे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत. कशामुळे? तर त्यांची लोकांची कामं करून देण्याची पद्धत, म्हणजे कधी कोणावर अन्याय झाला असेल, मदत हवी असेल तर थेट जाऊन खळखट्याक करणं. महानगरपालिकेत मनसेचे गटनेते असताना आणि अगदी 2 नगरसेवक असतानाही अभिनव आंदोलनं करणं, वॉर्डातलं एखादं काम स्वतः उपस्थित राहून करून घेणं आणि आपलं काम फेसबुक लाईव्ह करून लोकांसमोर आणणं. सोबतच त्यांनी आपल्या वॉर्डात मनसेची ब्लूप्रिंट राबवून विकासाचा कात्रज पॅटर्न पुण्यात लोकप्रिय केला होता. फक्त पुण्यात नाही तर राज्याच्या इतर भागातही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकप्रिय झाले, ज्याला पार्श्वभूमी अर्थातच त्यांच्या ग्राउंडवरच्या कामाची आहे. पण निवडणुकीच्या रिंगणात महत्वाचा ठरणारा प्रश्न आहे तो म्हणजे वसंत मोरेंची ग्राउंडवरची ताकद किती. सगळ्यात आधी बघूया त्यांची वैयक्तिक ताकद. मोरे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले 2007 मनसेचे पुण्यातून जे 7 नगरसेवक निवडून आले त्यापैकी एक वसंत मोरे होते. त्यानंतर 2012 त्यांनी पुन्हा एकदा महानगरपालिका निवडणूक जिंकली, तेव्हा त्यांचं मताधिक्य होतं 2000 मतांचं. मग झाल्या 2017 महानगरपालिका निवडणुका. या निवडणुकांमध्ये मनसेचे फक्त 2 नगरसेवक निवडून आले, त्यापैकी एक वसंत मोरे होते. त्यांच्या वॉर्डात 36,689 मतदान झालं, त्यातली 12,749 मतं वसंत मोरे यांना मिळाली, पण त्यांचं लीड फक्त 283 मतांचं होतं. पण विशेष म्हणजे ज्या भागात मोरे यांनी मोठ्या प्रमाणावर काम केलं होतं तो भाग 2017 प्रभाग रचनेत दुसऱ्या प्रभागात गेला होता, तरीही मोरेंनी 12,000 मतं मिळवली होती. तिन्ही निवडणुकांमध्ये ते कात्रज भागातल्या वेगवेगळ्या प्रभागातून निवडून आले, त्यामुळं कात्रज भागातून जवळपास 10,000 ते 12,000 मतं महानगरपालिकेवेळी त्यांच्या पाठीमागं उभी राहिली असं म्हणता येतं. पण हे झालं महानगरपालिकेचं. वसंत मोरेंनी याआधी 2 विधानसभा निवडणुकाही लढवल्या आहेत. 2009 त्यांनी मनसेच्या तिकिटावर हडपसरमधून विधानसभा लढवली, तेव्हा त्यांना 33,092 मतं मिळाली होती. 2019 ते पुन्हा एकदा हडपसरमधून लढले आणि त्यांनी 34,809 मतं मिळवली. आता या सगळ्यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. 2014 मनसेच्या तिकिटावर हडपसरमधून प्रमोद भानगिरे उभे होते, त्यांनी स्टँडिंग आमदार महादेव बाबर यांच्या विरोधात बंडखोरी केलेली, तेव्हा भानगिरे यांना 25,206 मतं मिळाली होती. म्हणजेच मोरे यांच्या मागं जवळपास 15,000 ते 20,000 मतदारांचं पाठबळ विधानसभेला दिसून आले. कारण 34,000 मतं मिळाली असली तरी यातला पक्षाच्या मतांचा वाटा मोठा असल्याचं सांगण्यात येतं. महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकांचं गणित लोकसभेला बदलतं. याचं मुख्य कारण, लोकसभा निवडणुकांचे मुद्दे राष्ट्रीय पातळीवरचे आणि वेगळे असतात, पण वसंत मोरेंच्या बाबतीत हे गणित आणखी वेगळं आहे. कारण त्यांचा बालेकिल्ला आहे कात्रज. अगदी त्यांचा सध्याचा वॉर्ड क्रमांक 40 खडकवासला विधानसभा आणि हडपसर विधानसभा असा विभागला जातो. यातल्या हडपसरमधून मोरेंनी 2 निवडणूक लढवली आहे.
इथल्या कोंढवा, महम्मदवाडी, सय्यदनगर आणि कात्रज भागात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदार आहेत, जे वसंत मोरेंच्या मागे उभे राहू शकतात. आपल्या या मतदारांसाठीच त्यांनी राज ठाकरेंच्या भुंग्यांच्या भूमिकेला विरोध केला होता असंही सांगण्यात येतं. पण महत्वाचा मुद्दा म्हणजे हडपसर विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात येतो, त्यामुळं पुणे लोकसभेत मोरेंची ही ताकद थेट रिंगणात उतरत नाही. त्यांच्या वॉर्डातला संतोषनगर, भारती विद्यापीठ आणि त्याला लागून असलेला दाट लोकसंख्येचा भाग खडकवासला विधानसभा मतदारसंघात येतो. इथंही वसंत मोरे ताकद राखून आहेत, पण जसा कात्रज गावठाण भागात त्यांचा होल्ड आहे, तो या दिशेने येताना राष्ट्रवादीच्या प्रस्थापित नेत्यांमुळे विभागला जातो असं सांगण्यात येतं. पण तरीही खडकवासल्यात येणाऱ्या भागात मोरेंची 5 ते 10 हजार मतं असल्याचं बोललं जातं. आता खडकवासला मतदारसंघ येतो बारामती लोकसभेत, त्यामुळं पुणे लोकसभेत ही ताकद सुद्धा थेट इम्पॅक्ट करत नाही. थोडक्यात काय तर दंगेकरांचा बालेकिल्ला कसबा आणि मोहोळ यांचा बालेकिल्ला कोथरूड पुणे लोकसभेत येतात, पण वसंत मोरेंची आपल्या कात्रजच्या बालेकिल्ल्यातली ताकद बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात विभागली जाते. पण म्हणून पुणे लोकसभेतून त्यांना थेट वजा करता येत नाही, कारण त्यांनी नगरसेवक म्हणून पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्येच 3 टर्म काम केले. पुणे लोकसभेत येत नसलं तरी पुण्याच्याच कात्रज भागात ब्लूप्रिंट मॉडेल राबवलं आहे, जे त्यांना तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी महत्वाचं ठरलं होतं. त्यामुळं तोच त्यांच्या प्रचाराचा महत्वाचा मुद्दा ठरू शकतो. पण या सगळ्याचं रूपांतर मतदानात होईल का? तर यासाठी बघू पुण्यातली ग्राउंड लेवलची ताकद. तर वसंत मोरे पुणे लोकसभा अपक्ष लढतील हे जवळपास स्पष्ट आहे. मनसेचे पुणे शहराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी कार्यकर्त्यांची एक फळी उभी केली होती. जेव्हा मोरेंना मनसे शहराध्यक्षपद सोडावं लागलं तेव्हा या फळीत नाराजी होती. त्यानंतर मोरे यांनी मनसे सोडल्यावरही काही पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले, पण त्यांचं प्रमाण म्हणावं तितकं मोठं नव्हतं असंही सांगण्यात येतं. मनसेनं पुण्यातून 2009 75 हजार तर 2014 93 हजार मतं मिळवली होती. मोरे यांनी मनसे पुणे लढवायला इच्छुक नसल्यानं पक्षातून राजीनामा दिला होता. तरीही मनसेचा मतदार मोरे यांच्या मागे उभा राहील असं बोललं जात होतं. पण आता मनसे महायुतीमध्ये जाईल अशी शक्यता आहे, ज्यामुळं मनसेचा मतदार भाजपकडे शिफ्ट होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे रवींद्र धंगेकरही पूर्वाश्रमीचे मनसे नेते. पुणे शहर भागातल्या मनसे नेत्यांनी त्यांना कसब्याच्या पोटनिवडणुकीत छुपी मदत केल्याची चर्चा आजही होते, पण आता मनसेची भूमिका ठरलेली आहे. त्यातही अंतर्गत गटबाजीचे आरोप आणि वाद यामुळं हा मदतीचा हात वसंत मोरेंकडे शिफ्ट होण्याची शक्यता आणखी कमी होते. वसंत मोरेंचा कात्रज भागालाच लागून असलेल्या पर्वती मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. इथं त्यांनी चांगलं नेटवर्क उभं केलंय, पण इथल्या भाजपच्या पारंपरिक होळीला मागं टाकणं सोपं नाही. त्यात पुण्याच्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी किमान 1-2 मतदारसंघातही नसलेलं एकगठ्ठा मतदान ही गोष्ट वसंत मोरेंची ताकद कमी करते असं सांगण्यात येतं. त्यामुळं सोशल मीडियावरच्या लोकप्रियतेचं, पाठिंब्याचं वसंत मोरे मतदानात रूपांतर करू शकतील का हे महत्वाचं ठरेल. कारण ग्राउंडवरच्या ताकदीचा आकडा मतदानावेळी बदलायचा असेल तर ते कुठलं नॅरेटिव्ह मांडतात आणि एक गठ्ठा मतदान नसण्याचा बॅकलॉग कसा भरून काढतात हे महत्वाचं असेल. पण तरीही वसंत मोरे फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे, कारण त्यांच्याकडे पारंपरिक मतदार नसला तरी त्यांच्याकडे मतदान खेचून घेण्याचं स्किल आहे. त्यामुळं ते धंगेकर विरुद्ध मोहोळ यांच्यापैकी कोणाची मतं मायनस करणार आणि स्वतः नेमकी किती मतं खेचणार हा महत्वाचा मुद्दा ठरेल. मागच्या काही दिवसात वसंत मोरे यांनी शरद पवार आणि शरद पवार गटाच्या नेत्यांची घेतलेली भेट हा चर्चेचा विषय ठरला होता, कारण मोरे यांची ग्राउंडवरची ताकद शिरूर आणि बारामतीमध्येही महत्वाची ठरणार आहे. शिरूर अंतर्गत येणाऱ्या हडपसर विधानसभेत माळी आणि मराठा मतदारांचं कॉम्बिनेशन आहे. या जातीय समीकरणांमुळे माळी मतं अमोल कोल्हेंच्या मागं उभी राहतील अशी शक्यता आहे. अशावेळी मराठा प्लस मुस्लिम मतांची बेरीज करायला वसंत मोरे महत्वाचे ठरतील. हेच बारामती लोकसभेत येणाऱ्या त्यांच्या 5 ते 10 हजार मतांची बेरीजही प्लसमध्ये नेणारी ठरू शकते. पण थेट वसंत मोरेंना होणाऱ्या मतदानापेक्षा त्यांच्या सांगण्यावरून होणारं मतदान हे निश्चितच कमी असेल अशी शक्यता निर्माण होते. तुम्हाला काय वाटतं? वसंत मोरेंची ताकद आणि अपक्ष लढण्यामुळे पुणे बारामती शिरूरमधली गणितं बदलतील का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.